नमस्कार. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण जगातल्या प्राचीन संस्कृतींची ओळख ही करून घ्यायची आहे. आता ज्यावेळेला प्राचीन संस्कृती म्हटलं जातं त्यावेळेला प्रश्न आहे की नक्की प्राचीन संस्कृती कोणाला म्हणायचं. आपण इथं एक कालमर्यादा घेऊ की 3000 वर्षांपूर्वी ज्या संस्कृती होत्या त्यांना आपण प्राचीन संस्कृती म्हणू. नंतरचा आपण हिशोब थोडासा नंतर घेऊया. तर आता आपण 3000 वर्षांपूर्वी कोणकोणत्या संस्कृती जगात अस्तित्वात होत्या ज्ञात त्या आपण काही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे मी मला वाटतं लाल रंग बराच कमी वापरला आहे आणि त्यामुळे मी लाल रंगात ह्या प्राचीन काळातल्या संस्कृती ह्या सांगणार आहे. अर्थात इतिहास म्हटलं की वेगवेगळी मतांतर ही सगळी आली. पाश्चात्य लोकांचा जो इतिहास आहे किंवा पाश्चात्य लोकांनी लिहिलेला इतिहास आहे आणि भारतीय विद्वानांची मतं आहेत याच्यामध्ये बरेचदा विरोधाभास हा दिसतो. आता मी तुम्हाला इथं या ठिकाणी एक चांगलं पुस्तक सांगेन ज्याचा तुम्ही नक्की अभ्यास करायचा. त्यातलं प्रत्येक मत काही खरं आहे असं मानायची गरज नाही, पण तुम्हाला जी दुसरी बाजू आहे इतिहासाची ती ह्याच्यातून कळणार आहे. पुस्तकाचं नाव आहे जागतिक इतिहासातील खिंडारे. पू ना ओक या नावाचे हे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेलं एक अप्रतिम पुस्तक आहे जे मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे जागतिक इतिहासातील खिंडारे. इंग्लिशमध्ये पण हे पुस्तक इंटरनेटवर शोधलं तर कदाचित मिळेल. सम मिसिंग चॅप्टर्स इन वर्ल्ड हिस्ट्री असं त्याचं नाव आहे. तर जागतिक इतिहासातील खिंडारे ह्या पुस्तकात ते जे लेखक आहेत ते म्हणतात त्याप्रमाणे हिंदू संस्कृती ही जगभर पसरलेली होती. कालांतराने तिचा लोप झाला. आता उदाहरण द्यायचं झालं तर तो जो कोण कोलंबस वगैरे मंडळी होती ही सगळी भारत शोधायलाच गेली होती त्यावेळेला. लक्षात घ्या म्हणजे भारताचं महत्व किती होतं. तर 15व्या शतकात ही माणसं भारताला येणारा जलमार्ग शोधायला गेले होते, परंतु ते पोहोचले ते अमेरिकेत. खरं तर ते म्हणतात की आम्ही पश्चिमेकडच्या भारतात आलो, त्याला वेस्ट इंडिज असं त्यांचं नाव आहे. तर आम्ही पश्चिमेकडच्या भारतात आलो असं त्यांचं म्हणणं आहे. पण नंतर त्याचा शिष्य अमेरिको द वेस्पुसी त्यांनी सांगितलं की ही जागा भारत नाही, ही नवीच जागा आहे कोणीतरी, म्हणून त्या खंडाला नाव दिलं गेलं अमेरिका खंड. पण तरीसुद्धा तिथल्या लोकांना जे स्थानिक लोक आहेत त्यांना इंडियनच म्हणण्याची पद्धत आहे. रेड इंडियन आणि इंडियन याचा त्यांच्या भाषेतला अर्थ स्थानिक असा होतो. आता प्रश्न पडतो की 15व्या शतकात भारताचं अमेरिकेशी काय नातं असावं. तर ते मी तुम्हाला जे पुस्तक सांगितलं जागतिक इतिहासातील खिंडारे ते वाचलं तर कळेल. पण आता मला जे शिकवायचं आहे ते पाश्चात्य इतिहासांच्या मतानुसारच शिकवायचं, कारण आपल्याला अभ्यासक्रम जो आहे तो पाश्चात्य इतिहासकारांनी लिहिलेला जो अभ्यासक्रम आहे तोच आहे. तर त्यामुळं जगाच्या इतिहासात मला सुरुवात करावी लागते ती ह्या अतिप्राचीन संस्कृतीपासून जी नाईल नदीच्या खोऱ्यात उगम पावली होती. तिचं नाव आहे मिश्र संस्कृती किंवा इजिप्शियन संस्कृती. इजिप्त हा अतिप्राचीन देश आहे. सुमारे 6000 वर्षांपूर्वी त्यांचे पिरॅमिड्स हे प्रकार बांधायला सुरुवात झाली होती आणि ही खूप जुनी संस्कृती ह्या ठिकाणी आहे. ख्रिश्चन मंडळींचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे त्याला ते पवित्र धर्मशास्त्र असं काहीतरी मराठीत भाषांतर करतात, इंग्लिशमध्ये त्याला बायबल म्हणतात. तर हे जे बायबल आहे हे खरं तर 2 भागात आहे. पहिला जो भाग आहे त्याला ते लोक ओल्ड टेस्टामेंट म्हणजे जुना करार असं म्हणतात आणि नंतरचा जो भाग आहे त्याला ते न्यू टेस्टामेंट किंवा नवा करार असं म्हणतात. तर ह्यापैकी जो जुना करार आहे हा जुना करार हा ह्याच अरबस्तान वगैरे ह्या भागामध्ये एक धर्म पूर्वी खूप प्रसिद्ध होता, त्याचं नाव आहे ज्यू धर्म. तर ते ज्यू हे इंग्लिश नाव आहे, आपले लोक त्याला यहुदी असं म्हणतात. तर यहुदी धर्म किंवा ज्यू धर्म, तर त्यांचा जो धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे तौरात. मी परत एकदा सांगतो त्याचं नाव आहे तौरात, जे इंग्लिशमध्ये थोडा असं त्याचं ट्रान्सलेशन होतं. तर तो जो तौरात किंवा थोरा आहे तोच ख्रिश्चन धर्मीयांचा
ग्रंथ येतो त्याला नाव दिलेलं आहे ओल्ड टेस्टामेंट, जुना करार म्हणून. तर त्या जुन्या करारामध्ये जे संदर्भ मिळतात ह्यानुसार इथं इजिप्तमध्ये जी काही राजेमंडळींची नावं मिळतात त्याला राजाला ते लोक फॅरो म्हणायचे. तर हे जे फॅरो मिळतात किंवा राजे सम्राट म्हणून फार तर त्यातल्या एका सम्राटाचं नाव मला खरं जरा छान वाटतं, म्हणजे त्याचं नाव आहे रामसेस. त्यांचा मोझेस किंवा मुसा ह्या नावाचं एक प्रोफेट त्याला काय म्हणता येईल आपल्याला प्रेषित. तर त्या प्रेषिताबरोबर ज्या सम्राटाचं नाव जोडलं जातं त्याचं नाव आहे रामसेस. इथं कदाचित रामशेष असं संस्कृत नाव असू शकतं. या नदीचं नाव मी सांगितलं त्याप्रमाणे नाईल नदी असं मी सांगितलं होतं, पण ब्रिटिश लोक लिहिताना कसं लिहितात बघा, की उदाहरणार्थ चीन हा शब्द ते CHINA लिहितात बरोबर आहे, पण त्याचा उच्चार करताना चायना करतात. डिरेक्टर का डायरेक्टर, इसाक न्यूटन का आयझॅक न्यूटन, स्पेलिंग बघा. मग लक्षात येतं की खूप वेळेला आय या लेटरचा उच्चार ते आय असाच करतात, जसं चायना. खरं तर ते नाव आहे चीन, आपल्याला माहिती आहे आपल्या भाषेमध्ये, म्हणजे ब्रिटिशांना चीन माहिती होण्याच्या आधी आपल्याला तो माहिती होता, तर त्याप्रमाणे आपल्या भाषेत त्याला चीन असंच नाव आहे, पण त्याचा चायना केला. तसं नील नदी हिचा केला गेला नाईल. नील नदी म्हणलं की नाव स्पष्ट होतं, निळ्या रंगाची नदी आपल्या हिशोबात. आता मला वाटतं जरा अतिरेक आहे, पण गंमत अशी आहे की नाईल नदी उगम कुठं पावते, तर तिला दोन उगम आहे. एकीला म्हणतात व्हाईट नाईल आणि दुसरीला म्हणतात ब्ल्यू नाईल. ब्ल्यू नाईल, निळी नाईल नदी, याच्यातच सगळं आलेलं आहे. तर ही प्राचीन संस्कृती आहे. हे सिनाय द्वीपकल्पातून दगड आणायचे आणि इथं पिरॅमिड बांधत होते. पिरॅमिड हे जगाला आजही न उलगडलेलं कोडं हे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ह्या मंडळींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. त्यांची जी लिपी आहे ती चित्रलिपी, तिला नाव आहे हायरोग्राफिक्स. आता आपल्याला हायरोग्राफिक्स वाचायला येते का या प्रश्नाचं उत्तर आहे हो. जे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत त्यांना हायरोग्राफिक्स वाचायला येऊ शकतं, ज्यांनी तिकडचा अभ्यास केला त्यांना अर्थात. पण ह्याचं कारण का, तर खूप उशिरा, म्हणजे 6000 वर्षाच्या तुलनेत खूप उशिरा अलेक्झांडर ह्या महान सम्राटांनी इजिप्त जिंकलं आणि नंतरच्या काळात त्यांचं ग्रीक साम्राज्य तिथं होतं. त्यावेळेला कोणीतरी विद्वानांनी हे जे ग्रीक अल्फाबेट्स आहेत, म्हणजे ग्रीक हायरोग्राफिक्सची जी अक्षरं आहेत त्याचं ग्रीक रूपांतर हे तिथं करून ठेवलं होतं, ग्रीक लिपीमधलं रूपांतर. हे कशात केलं होतं, तर त्यावेळेला कागदाचा शोधच लागला नव्हता, त्यामुळे हे त्यांनी दगडावर कोरून ठेवलं होतं. दगडावर कोरलेलं प्रदीर्घ काळ राहतं, तर याप्रमाणे हे त्यांनी दगडावर कोरलं होतं. म्हणजे ग्रीकमध्ये काय आणि हायरोग्राफिक्समध्ये काय असं त्यांनी तो सगळं लिहून ठेवलं होतं. कालांतराने तो दगड एक नवाच कोणीतरी संप्रदाय स्थापन झाला होता त्या लोकांच्यामुळं किंवा आणखीन कशामुळं असेल, हळूहळू इजिप्शियन संस्कृतीचा नाश झाल्यामुळं असेल म्हणा, परंतु हा असाच पडला होता. पुढं खूप उशिराच्या काळात, म्हणजे प्रबोधनानंतरच्या काळात फ्रान्समध्ये एक महान सम्राट होऊन गेला, त्याचं नाव आहे नेपोलियन बोनापार्ट. या नेपोलियनने जेव्हा फ्रान्स जिंकला, हा जो इजिप्त जिंकला, त्यावेळेला फ्रेंच सैनिकांना तिथं रोझेटा नावाचं गाव आहे, त्या रोझेटा गावी हा दगड सापडला, ज्याच्यावरती ग्रीक आणि हायरोग्राफिक्स मिळत होतं. त्यामुळं झालं काय की ग्रीक ही युरोपियन पुरातत्वविद जे व्यक्ती होते त्यांना येत होती भाषा, मग त्याप्रमाणे काही शास्त्रज्ञांनी आपलं आयुष्य घालवून हे हायरोग्राफिक्स टू ग्रीक हे ट्रान्सलेशन केलं. या दगडाला म्हटलं जातं रोझेटा स्टोन किंवा रोझेटा खडक या नावाने त्याला आपण ओळखूया. रोझेटा पाषाण म्हणा हवं तर, ज्याच्यावरती हायरोग्राफिक टू ग्रीक असं रूपांतर आपल्याला बघायला मिळतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे रूपांतर आपल्याला बघायला मिळतं त्याच्याप्रमाणे हायरोग्राफिक कशी होती ती वाचली पण गेली. तर अगदी थोडक्यात सांगतो की ती अतिशय प्राथमिक अशी लिपी होती, ज्या लिपीमध्ये व्यंजनं होती परंतु स्वरांचा अभाव होता असं म्हणतात, आणि व्यंजन एकापुढे एक लिहून ठेवायची आणि अंदाजाने ते ओळखायचं, अशी काहीतरी लिपी ही इथं इजिप्तमध्ये वापरली जात होती. इजिप्त नंतर आपण येणार आहोत ते ह्या परिसरात, ह्याचं नाव आहे मेसोपोटेमिया. ते ग्रीक लोकांनी ठेवलेलं नाव आहे, तर ते मेसोपोटेमिया
तैग्रीस आणि युफ्राटिस या दोन नद्यांच्या मधला सुपीक परिसर, ह्या अर्थाने मेसोपोटेमिया, मेसोचा अर्थ येतो इन बिटवीन, मध्ये येणारा, तर त्या अर्थाने हे नाव आहे. इथं वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या कालखंडात आलेले आहेत. उदाहरणार्थ अक्कड ही भाषेचं नाव आहे, तर इथं अक्कडियन लोक म्हणतात, म्हणजे अक्कड भाषा बोलणारे. त्याच्यानंतर सुमेरियन, असिरियन असे वेगवेगळे लोक इथं होते. त्यातले जे असिरियन आहेत ते मला विशेषत आवडतात, कारण जरी त्याला असिरियन म्हणत असलं तरी प्रत्यक्षात त्यांची नावं असुर या नावाने ओळखली जातात. आणि आपल्या पुराणांमध्ये सुद्धा असुर हा शब्द आपल्याला मिळतो. तर इथं हे जे असुर मंडळी होती, ते स्वतःचं वर्णनच करतात की ते खूप क्रूर आहेत. क्रौर्याचं कारण का? तर समोरच्याला, शत्रूला आम्ही येतोय कळल्यावरच शत्रू घाबरला पाहिजे. आणि असं म्हणतात की यांच्याकडे डोळे काढणं वगैरे प्रकार अगदी सर्रास चालायचे. तर ते असुर लोक, त्यांची नावं पण आहेत असुर नासिरपाल, असुर बनीपाल, असुर महीपाल अशी नावं आहेत. सुलैमानी ह्या राजांचे पुतळे पण इथे सापडले, फ्रेंचांनी ते त्यांच्या म्युझियममध्ये ठेवल्यामुळं आज ते संरक्षित आहेत. तर तसं हे असुर संस्कृती पुढं कालांतराने तेच पुढं अरबस्तानच्या या द्वीपकल्पात पण उतरले, त्याला म्हणतात बॅबिलोनियन संस्कृती. तर अशा रीतीने हे इजिप्त आहे, हे असुर लोकांचं राज्य आहे. आता सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यामुळं मला हे म्हणावंच लागतं की हा सगळा परिसर हा सुसंस्कृत होता, किंवा त्यावेळेला हे IVC सिंधू संस्कृती असं म्हणूया. ह्याचं जे काही उल्लेख मिळतात ते काबूलपासून, बलुचिस्तानातल्या अमरीपासून, महाराष्ट्रात दायमाबाद, अहमदनगर जिल्हा, आता त्याचं नाव बदललेलं आहे अंबिकानगर असं केलेलं, सॉरी अहिल्यादेवी नगर असं केलेलं आहे. तर पूर्वीचा अहमदनगर जिल्हा, आताचा अहिल्यादेवी नगर, आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या सीमेवरती, परंतु अहिल्यादेवी नगर या ठिकाणी हे गाव येतं. त्याचं नाव अजून बदललं नाही आहे, बदलायची आवश्यकता. नाव आहे दायमाबाद. तर ह्या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे काही अवशेष इथं मिळालेले आहेत. प्रवरा नदीच्या काठावरती हे अतिशय सुंदर असा भाग आहे, पण अजून खूप उत्खनन होणं तिथं आवश्यक आहे. जे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर कळलं की फार तिकडं आजूबाजूच्या लोकांनाही हे ठिकाण माहीत नाही, तर पुरातत्ववेत्त्यांना फक्त हे माहिती. तर त्याप्रमाणे आपण ही सिंधू संस्कृती म्हणूया. याच्यानंतर पुढं जाऊन मी आणखीन एका संस्कृतीचं नाव घेणार आहे. कितीही म्हटलं तरी आम्हाला हिचं नाव घ्यावंच लागतं, कारण प्राचीन हा शब्द ज्याच्यावरून येतोय तो चीन हा देश. तर तो मूळचा चीन देश तिथे आहे, नंतर हा चीन ऑक्युपाईड भाग आहे, सगळ्यानंतर चीन यांनी विस्तार केलेला आहे असं म्हणून चांगल्या भाषेमध्ये. तर तो मूळचा चीन जो आहे तो इथं मी दाखवतो. अंदाजे ह्या बाजूला कुठेतरी हे चीनचं साम्राज्य होतं. तर ह्या ज्या संस्कृती आहेत ह्या सुमारे 3 सहस्त्र वर्षांपूर्वी ह्या संस्कृती अस्तित्वात निश्चितपणे होते. या व्यतिरिक्त आता मी सांगू शकतो कदाचित की भारत हा सगळ्याच्या सगळा त्याच्यात असलाच पाहिजे, पण एवढा तर नक्की होता असं मी म्हणू शकतो. तर अशा काही संस्कृती हा, आणि मध्ये एक राहिली पार्स, म्हणजे पर्शिया किंवा इराण, त्यांची संस्कृती. हा भाग सगळा कधी काळी विकसित असा भाग होता. आता ह्या ज्या सगळ्या संस्कृती घेतल्या याच्यात कुठेही युरोपातलं काहीच दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे अंदाजे 2800 वर्षांपूर्वी ग्रीक संस्कृती उदयाला यायला सुरुवात झाली, अंदाजे 2800 वर्षांपूर्वी. तर त्यामुळं मी ते आता हिरव्या रंगात दाखवतो. तर ही जी संस्कृती इथं उदयाला येत होती ही आहे ग्रीस संस्कृती. पण हे आपण जे बघितलेलं आहे हे 3 सहस्र वर्षांपूर्वी बघितलं, हे आता 2800 वर्षांपूर्वी. ही आहे रोमन संस्कृती. तर अशा काही संस्कृती ह्या बऱ्याच उशिराच्या कालखंडात तयार झालेल्या आहेत. तर हे साधारणतः जग होतं. मग प्रश्न पडतो उरलेल्या जगात कोण होते? उरलेल्या जगामध्ये ज्ञान नाही आपल्याला, पण प्रामुख्याने त्यावेळेचा जो मानव होता तो भटक्या स्वरूपाचा होता. तर हे वेगवेगळे समूह होते, त्यांना मानव समूह नावाने ओळखतात. राष्ट्र असं फारसं काही त्यांचं नाव प्रसिद्ध नाही आहे,
पण यांना वेगवेगळे मानव समूह या नावाने ओळखलं जातं. हे भटके लोक होते. भटके याचा अर्थ एका ठिकाणी घर बांधून सगळ्या नगर किंवा अशा रीतीने राहणारे लोक नाहीत. यांचा निवास हे पण घरातच राहायचे, पण ही घरं ही तंबू या स्वरूपाची असायची की जी स्थलांतरित करता येतील आणि मग हे विश्वाची माझे घर या प्रकारे हे सगळीकडे फिरत राहायचे. आता अशा काही लोकांची नावं मी इथं सांगणार आहे. तर मंगोलिया वगैरे हा जो सगळा परिसर, आता बघा काय आहे ते की इथून म्हणजे ग्रीसच्या उत्तरेपासून ते मंगोलियापर्यंत हा जो सगळा परिसर येतो हा आहे गवताळ प्रदेश. याला स्टेप्स असं नाव आहे. हा समशीतोष्ण कटिबंधातला गवताळ प्रदेश आहे. गवताची उंची ही युक्रेनपासून ते मंगोलियापर्यंत कमी कमी होत जाते. मंगोलियामध्ये याची उंची इतकी कमी झाली आहे की बऱ्याच ठिकाणी वाळवंटच तयार झालेली आहेत. त्याला गोबीचं वाळवंट असं म्हणतात. ॲक्च्युली मंगोलियन भाषेत गोबी या शब्दाचा अर्थच वाळवंट असा आहे. पण हे जगातले जे वाळवंट आहेत, उष्ण वाळवंट आणि शीत वाळवंट, त्यापैकी शीत वाळवंट ह्या प्रकारातलं हे वाळवंट आहे. आपल्या इथं भारतात तुम्ही जसं हिमालय ओलांडता आणि काराकोरमच्या रांगा येतात, तर खरं तर काराकोरम ह्या कैलासच्याच रांगा आहेत, तर तिथं तुम्हाला अशी शीत वाळवंट बघायला मिळतील. विशेषत लेह लडाख जे काय आपण म्हणतो, तर ते लेह हे शहर आहे. लेह हे सिंधूच्या उत्तरेला येतं आणि त्याच्यानंतर काराकोरमच्या रांगा आहेत. तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल याला कोल्ड डेझर्ट म्हणजे शीत वाळवंट असं म्हटलं जातं. पूर्ण काश्मीर ओलांडून आत्ताच्या चीनमध्ये जर एंट्री केली, ओरिजिनली याचं नाव आहे पूर्वेकडचा तुर्कस्तान, पण चीननी हे सगळं घेतलेलं आहे. ते काहीतरी झिंगझियांग टेरिटरी वगैरे आपल्याला उच्चार जमत नाही त्याचे, तर ते म्हणतात ओरिजिनल ह्या भागाचं नाव आहे टकला मकान. काश्मीरच्या वर आहे टकला मकान, लक्षात ठेवायला सोपं आहे. हे एक अतिभयानक असं थंड वाळवंट आहे. इथून तरीन नावाची एक नदी वाहते. आणखीन एक नदी आहे कोणती तरी, अशा दोनच नद्या फक्त आहेत. बाकी ह्या अख्ख्या वाळवंटात पाण्याचा सोर्स नाही. पूर्वीच्या अनेक प्रवाशांना या वाळवंटांनी संपवून टाकलेलं आहे. थंड वाळवंट म्हणजे असं काही नाही की तिथं तापमान जरी जास्त नाही तरी पाण्याचं दुर्भिक्ष हे यांचं वैशिष्ट्य आहे. मंगोलियामध्ये गेलात म्हणजे ह्या बाजूला तर जे वाळवंट आहे तेही थंड वाळवंट, शीत वाळवंट ह्या प्रकारचं वाळवंट आहे. लोक इथं टोळ्या टोळ्या करून राहत होते. यांची भटकी प्रवृत्ती असल्यामुळं हे पशुपालन वगैरे असे काही उद्योग करायचे. प्रत्यक्ष 12व्या 13व्या शतकात कधीतरी यांच्या तिथं पहिलं शहर उभं राहिलेलं आहे. त्याचं नाव आहे उलन बाटोर. हे चंगीज खान नावाच्या एका मंगोलांनी तयार केलेलं शहर आहे. बाकी हा सगळा जो परिसर आहे हा सगळा गवताळ प्रदेश होता. आणि एवढा प्रचंड गवताळ परिसर आहे त्याला खरं तर गवताचा महासागरच म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळं लोकांना असं वाटायचं की हा पार करून जाणं शक्य आहे. आणि अशा या गवताळ महासागरामध्ये ही माणसं राहत होती. हे टोळीवाले होते. आता या टोळीवाल्यांची नावं बघा. इथं जे टोळ्या राहतात याला त्यांच्या भाषेत झुंग नू असं नाव आहे. आपण प्रामुख्याने ह्या लोकांना हूण असं म्हणतो. आपल्याकडेही त्याला हूण म्हटलं जातं. युरोपमध्ये पण HUN काही जण चुकीने हंस म्हणतात. ते हंस नाहीये, हूण. उलट युरोपमध्ये पण ते लोक गेले होते. तुम्ही जर बघितलं तर इथं ह्युंग हा जो शब्द दिसतोय HUNG युरोपमध्ये शोधा, ह्या नावाचा देश आहे हंगेरी. त्यातली पहिली चार अक्षर वगैरे HUNGs दिसतात. तर हे हूंग लोक ह्या परिसरात जे राहत होते यांना युची असं नाव. तर हे भारतात कुशाण या नावाने प्रसिद्ध आहेत, पण याखेरीज यांना युची, टोचारियन, त्याच्यानंतर सेकंड शोक, दुसरे शोक लोक असंही म्हणतात. कुशाण किंवा दुसरे शोक लोक या नावाने ही मंडळी प्रसिद्ध आहेत. तर ते युची. आता हा जो सगळा टप्पा आहे यांना सिथियन्स असं नाव. या एरियाला सिथिया म्हणायचे, म्हणून इथे राहणारे ते सिथियन्स. मराठीत जे आपल्या भारतात यातले लोक आलेले आहेत त्यांना शक या नावाने ओळखलं गेलं. युचींना कुशाण या नावाने ओळखलं गेलं. त्याचबरोबर आपल्याकडं तुरुष्क
या नावाने पण त्यांना ओळखलं गेलेलं आहे. तर कुशाण किंवा तुरुष्क हे त्यांचं नाव येतं. इथं कुठेतरी लोक आहेत, यांचं नाव आहे बँडॉल्स. हे काही भारतात आले नाही आहेत, त्यामुळं आपल्याकडे त्यांना काय नावाने ओळखलं जातं वगैरे म्हणायची गरज नाही. पण कदाचित वाटतं ही मंडळी भारतातून तिकडे गेली होती की काय, का मग पुन्हा म्हणतात ते बरोबर आहे की काय. कारण मी आत्ताच त्यांचं नाव घेतलं वँडॉल्स, ते बरोबर आहे स्पेलिंग प्रमाणे वँडॉल बरोबर आहे. पण जर मी व्यवस्थित तोडून तोडून वाचलं तर वन दल असं मला स्पष्ट दिसतं. जंगलात राहणारे दल या अर्थाने वन दल असं नाव असलं पाहिजे. वँडॉल्स म्हणतात, आज इंग्लिशमध्ये व्हँडालिझम हा शब्द आहे तो व्हँडॉल लोकांवरूनच आलेला. तर असे हे वेगवेगळे टोळीवाले, मी सगळ्या टोळीवाल्यांची नावं नाही घेतली, जे प्रामुख्याने मोठ्या ज्या टोळ्या आहेत त्यांची नावं आणि आपल्या इतिहासाच्या संदर्भाने आवश्यक आहे अशी नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. तर हे साधारणतः आपण लेक्चर बघितलेलं आहे. आता तुम्हाला कल्पना आलेली आहे की एक लेक्चर झालं की त्याच्यानंतर परीक्षा असते, त्यामुळे आधीच व्हिडिओ पॉज करा आणि एकदा रिव्हाइज करा आणि मग आपण परीक्षेला सुरुवात करू. आपण परीक्षेला सुरुवात करूया. मी बेसिक परीक्षा घेतोय, हे काय UPSC MPSC किंवा CDS या लेवलचे प्रश्न नाही आहेत. फक्त आपल्याला सब्जेक्ट ज्ञान झालं पाहिजे. हळूहळू आपण प्रश्नांची कठीण पातळी जी आहे, काठिण्य पातळी जी वाढवत नेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदी मला प्रश्न विचारायला आवडणार आहे तो म्हणजे हा जो काही परिसर मी इथं दाखवलाय नकाशा, ह्या परिसराचं नाव काय? क्रमांक एकचा प्रश्न, ह्या परिसराचं नाव काय? इथं जी संस्कृती आहे म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने मला नाव द्यायचे तर ते तुम्हाला इथे देता आलं पाहिजे. यानंतर मी इथं दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारतोय, हे जे युची किंवा कुशाण हे जे नाव घेतलं, तर ह्यांना मी आणखीन एक सांगितलं की भारतात या कुशाण व्यतिरिक्त त्यांना आणखीन एका नावाने ओळखलं जात, ते नाव कोणतं? तिसरा प्रश्न हा मी इथे विचारतोय ते म्हणजे इथे महाराष्ट्रात सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले किंवा शहर जे आहे ते सापडलं, हे शहराचं नाव, जे सिंधू संस्कृतीचं शहर महाराष्ट्रात ते सापडलेलं आहे त्या शहराचं नाव काय? तिसरा प्रश्न. चौथा जो प्रश्न आहे, ते जे हूण लोक आहेत हे युरोपमध्ये गेले आणि एका ठिकाणी ते स्थिरावले, त्या देशाला आजही हूणांचंच नाव आहे, त्या देशाचं नाव काय? हा चौथा प्रश्न. आणि पाचवा प्रश्न, सुमारे 2800 वर्षापूर्वी ही संस्कृती उदयाला आली, ह्या संस्कृतीचं नाव काय? हा आहे पाचवा प्रश्न. हे पाच प्रश्न मी तुम्हाला विचारले जे अतिशय सोपे असे आहेत आणि याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. उत्तरं लिहून झाली तोपर्यंत व्हिडिओ पॉज ठेवायचा आहे आणि उत्तरं लिहून झाली की आपण डिस्कस करायला सुरुवात करू, तोपर्यंत व्हिडिओ पॉज ठेवा. चल, उत्तरं झाली आहेत लिहून. ह्या संस्कृतीचं नाव काय किंवा ह्या राष्ट्राचं नाव काय? तर त्यावेळेला ह्याला बॅबिलॉन या नावाने ओळखलं जात होतं. असूर या लोकांचंच ते राज्य होतं, त्यामुळे तुम्ही बॅबिलॉन किंवा असूर त्या दोघांपैकी काही लिहिलं तरी पहिलं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न विचारला होता, हे जे कुशाण लोक आहेत किंवा युची आहेत त्यांना भारतात काय नावाने ओळखलं जात होत? टोचारियन वगैरे नावं आहेत पण भारतात टोचारियन म्हणत नव्हते. मग भारतात त्यांना ओळखलं जायचं ते म्हणजे दुसरा शक वंश किंवा तुरुष्क या नावाने त्यांना ओळखलं जायचं. हे आहे दुसऱ्याचं उत्तर. तिसरा प्रश्न आहे, सिंधू नदीचं केंद्र जे महाराष्ट्रात आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे दायमाबाग, जे अहिल्यादेवी नगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या सीमेजवळ, परंतु अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये हे आहे, तर ते दायमाबाग. तिसरा, चौथा प्रश्न आहे, हे जे हूण लोक आहेत
या हूण लोकांनी युरोपमध्ये जेव्हा आक्रमण केलं होतं त्यांनी युरोपमध्ये मुक्काम टाकला होता. त्या देशाला आजही हूणांच्याच नावाने ओळखलं जातं. खालती वाचलं तरी लक्षात येईल पहिली चार अक्षरं त्या देशाच्या नावात हीच आहे, तो आहे हंगेरी. आठवत असेल तर पहिल्या महायुद्धाचा अभ्यास करताना आपण शिकतो ऑस्ट्रो हंगेरीचं साम्राज्य, ऑस्ट्रिया हंगेरीचं साम्राज्य, तो हंगेरी. आणि पाचवा प्रश्न विचारला होता सुमारे 2800 वर्षापूर्वी उदय पावलेल्या या संस्कृतीचं नाव काय, तर ते आहे ग्रीक संस्कृती. या रीतीने पाच प्रश्न झालेले आहेत. मी परत नेहमीप्रमाणे सांगणार आहे की पाचपैकी 3 पेक्षा जास्ती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली असतील तर हरकत नाही, पण 3 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली असतील तर हा व्हिडिओ पण परत बघा, बेस पक्का करा आणि मग पुढे या. धन्यवाद.